लालबाग राजाच्या सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून 1000 ते 1500 लोक इथे नेहमी येतात. त्यासाठी या सर्व महिला दिवस रात्र न थकता काम करतात. सोसायटीतल्या सर्व महिला एकत्र येऊन लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यासाठी दरवर्षी पावभाजी बनवतात. तरुण मंडळींनीही मोठ्या संख्येने या कामाला हातभार लावलाय. आम्ही पहिल्यापासून म्हणजे आम्हाला आवडच आहे लालबागच्या राजाची, आणि आम्हाला ते पाहिजेच होतं की कुठेतरी समाजसेवा आमची होवी व्हावी आमच्या हातून. भले दर्शन भेटलं नाही, पण आम्ही इथे येऊन आमच्या समाजसेवा केली की आम्हाला असं वाटतं की आम्ही दर्शन आमचं पूर्ण झालं. लहान घर असतानाही हजारो भाविकांच्या सेवेसाठी ही मंडळी तत्पर असतात. मला समाजकार्य करण्याची फार आवड आहे, आणि लालबागचा राजा म्हणाल तर मला एक म्हणजे भक्तिभावाने आज मी एवढे वर्ष सेवा करते. माझ्या बिल्डिंगमधल्या महिला याही मला सकाळपासून तर पहाटे 3 वाजेपर्यंत मदत करत असतात. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत कार्यकर्ते उपाशी राहू नये याची काळजी शेट्टे कुटुंब नेहमीच घेत असते. हेमाताई शेट्टे गेल्या 40 वर्षापासून लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांसाठी असं जेवण बनवतात. त्या स्वखर्चाने लालबागच्या कार्यकर्त्यांची मनोभावे सेवा करतात. काही लोकांना गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आनंद मिळतो, मात्र हेमाताई शेट्टे यांना ही अशा प्रकारची सेवा करूनच खरा आनंद मिळतो. कॅमेरामन विनीत पेडणेकर सह पूजा वनारसे, मुंबई लाईव्ह.